कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल 2 वर्षानंतर इयत्ता 10वीची बोर्ड परीक्षा लेखी स्वरूपात झाली असून यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात लेखी परीक्षा दिल्याचे पाहावयास मिळाले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने तब्बल 2 वर्षानंतर 10वीची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती। त्या परीक्षेची सुरुवात मंगळवार 15 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता झाली। त्यासाठी विद्यार्थ्यांना 9 वाजल्यापासूनच वर्गामध्ये प्रवेश दिला गेला। यावेळी सिद्धेश्वर प्रशाला येथील विद्यार्थ्यांना सर्व तपासणी करून आत प्रवेश दिला गेला। यावेळी विद्यार्थ्यांसोबत हॉल तिकीट आणि पेपर लिहिण्यासाठी लागणारे साहित्य या वस्तूंची परवानगी देण्यात आली। सुमारे 2 वर्षानंतर सदरची 10वीची बोर्ड परीक्षा लेखी स्वरूपात घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले। या प्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका संगीता गोटे यांनी 10वीच्या परीक्षेसाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली। अपंग विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह शाळेमध्ये प्रवेश केला। एकंदर 2 वर्षानंतर लेखी परीक्षा होत असल्याने शाळा तसेच जिल्हा प्रशासनाने परीक्षेचे योग्य नियोजन केल्याचे पाहावयास मिळाले। कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर 2 वर्षानंतर आता प्रथमच या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा होत आहेत। पालकांचा, विद्यार्थिनींचा, आमच्या शिक्षकांचा खूप मोठा उत्साह आहे। सिद्धेश्वर कन्या प्रशालेत यशस्वी परीक्षेला 191 विद्यार्थिनी बसलेले आहेत। आज सर्व विद्यार्थिनींचं शिक्षकांच्या आमच्या प्रमुखांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। 80 मार्काची ही परीक्षा आहे आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा आहे। यावर्षी दरवर्षी 80 मार्क किंवा 100 मार्काच्या पेपरसाठी 3 तास असतात, मात्र लिखाणाचा सराव कमी झाल्यामुळं यावर्षी शासनानंच अर्धा तास विद्यार्थिनींना वाढवून देण्यात आलेला आहे।